प्रश्न मी काल दिल्लीला जे नवीन मंत्री आहेत त्यांची भेट घेतली आणि काही कामं होती त्या कामांकरता मी गेलेलो आहे. मला असं वाटतं की शेवटी केंद्र सरकारमध्येही आपली वेगवेगळी कामं असतात त्याकरता जावं लागतं, याचा कुठलाही राजकीय अन्वयार्थ लावण्याचं कारण नाही. काल चंद्रकांत दादांनी असे संकेत दिले की मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला समजा तर एकत्र येण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत. सोडला की घेतला? सोडल्यास हिंदुत्वाचा घेतल्यास परप्रांतीयाचा मुद्दा सोडल्यास एकत्र येण्याची शक्यता त्यांनी वाटली मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर. अजून त्याला सगळ्या गोष्टीला वेळ आहे, योग्य वेळी योग्य निर्णय होतील. दादा असे बोलले की एकरातील काही होऊ शकतं, काय संकेत मानायचे? जे तुम्हाला वाटतात ते संकेत, अजून काय वेगळे संकेत मानायचे. पण मला असं वाटतं की दादांचं जे म्हणणं असतं ते तुम्ही पूर्णपणे समजून घेत नाही, ते अर्धवट समजून घेता आणि त्याच्यावर प्रतिक्रिया विचारता. नाही नाही, त्याच्या संदर्भात राज्याचाच अधिकार आहे, दुसऱ्या कोणाचा अधिकार नाही. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.